शेतकरी चळवळीत आम्ही मोठी झालेले पोर आहोत आणि आमच्या बापावर अन्याय करणाऱ्या या चुलमी व्यवस्थेच्या छाताडावर फय्या फय्या नाचण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे. रविकांत तुपकर खासदार झाल्यानं मराठवाडा आणि विदर्भ सोयाबीन कापसासाठी बंद होणार आहे. या साखर खेळड्याचा एसबीआयचा बँक मॅनेजर माजला आहे, तो शेतकऱ्यांच्या खात्याचे ओढ काढत नाही. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं, ती महाराष्ट्राची रणरागिणी, स्त्री समान मातृत्व कर्तृत्व नेतृत्व अशा चढाई गुणाचा संगम जिच्या नाही होता, त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिधव यांच्या चरणी लीन होतो, त्याला अभिवादन करतो. सह्याद्रीच्या सहाय्यक परिवार स्वराज्याचा देखणं शिल्प करणारे छत्रपती शिवराय धर्मवीर शंभूराजे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा असूर लिहिणारे आणि तत्कालीन व्यवस्थेला खंचावून सांगणारे की हे राणी इथली ध्येय धोरणं ठरवत असताना शेताच्या बांधावर काम करणाऱ्या माझ्या शेतकरी बापाकडे बघून ठरव, इथली ध्येय धोरणं सुटाबुटाकडे बघून ठरवू नको, त्या महात्मा फुले नम्र अभिवादन करतो. चुकीचा जाहीर बंड करण्याची धमक ज्याच्यामध्ये असते त्याच्यामध्ये स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याची देखील धमक असते. म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा तुमच्या आमच्या जीवनाचा मूलमंत्र ज्यांनी बहाल केला आणि ज्यांनी आम्हाला राज्यघटना दिली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा या प्रसंगी विनम्र अभिवादन करतो. शेताच्या बांधावर काम करणारा घाम करणारा हा जो काय आपला शेतकरी बाप होता हा दीन होता दुबळा होता, या दीन दुबळ्या शेतकरी बापाला योद्धा शेतकरी बनवणाऱ्या स्वर्गीय शरद जोशी साहेबांना सुद्धा मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो, कारण की त्यांच्याच तालमीतून घडलेलं नेतृत्व आज दिल्लीला आपला आवाज बुलंद करण्यासाठी जात आहे. मला माहिती आहे आपल्या सर्वांना भाऊला ऐकायचंय, मी ज्ञानेश्वर खरत पाटील व्हिडिओ पाहत असताना पायथन व्हिडिओ पणा निवडून द्यायचा, पणा निशाणी का बोला पणा 20-22 प्लॅनचा पणा आहे. आता बरेच लोक म्हणतात त्यांच्याकडे सहा आमदार आहे तुमच्याकडे काय, अरे असू द्या त्यांच्याकडे असतील आमदार, आमच्याकडे आपले शेतकरी मतदार आहेत, आपला बाप आपल्या बाजूला आहे. आणि आमचा नेता दिल्लीत बसत नाही, आमचा नेता मुंबईत बसत नाही, आमचा नेता ह्या इथं बसतो. तुम्ही आमचे नेते आहात, तुम्ही आमचे गॉड फादर आहात. या पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी काय होतं भाऊंवर टीका केली जाते, कोणी म्हणतं 5000 रुपयाचा शर्ट घालतात, अरे तुमच्या शंभऱ्या पोरा सगळं फॉर्च्युनर आहे रे, आमच्या आभाळ्या एवढ्या शेतकरी नेत्यानं 5000 रुपये शर्ट घातलं इतकं उत्तर. गुलाबराव पाटील काय म्हणतात, कोणी म्हणे समोर सरपंच जो माणूस नाही तो निघलेत म्हणे खासदार व्हायला. गुलाबराव पाटलांना मी आदरपूर्वक आठवण करून देतो की ज्या फडणवीस साहेबांचे ते गोडवे गातात आणि ज्या फडणवीस साहेबांच्या 2014 मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होते, त्याच मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले रविकांत तुपकर हे सुद्धा राज्यमंत्री पदावर त्या ठिकाणी होते, हे त्यांना विसर पडलेला आहे. आणि विशेष म्हणजे ते सत्तेला चिटकून राहिले, नंतर त्यांनी गद्दारी केली, परंतु रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांसाठी लाल दिव्याला लात मारली, एसटीनं घरी आले, बरोबर का? माहित आहे की तुम्हाला त्याच्यानंतरच गेल्या 15 वर्षापासून खामगाव जालना खामगाव जालना खामगाव जालना. अरे आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही चळवळीतल्या पोर आहे ना, खंदत खंदत रेल्वे चालण्यापर्यंत नेली असती पण. अरे विकासाचं मनगट इथं बसेल आहे, बरोबर आहे की नाही? शेताच्या बांधावर अनवाणी पायानं काम करणाऱ्या शेतकरी बापाच्या व्यथा ज्यांना घरात सुद्धा चपला घालायला लागतात त्यांना कळू शकत नाही. कळतात का? काही ना तर संध्याकाळी की चष्मा लागतोय, काळा चष्मा संध्याकाळी, बरोबर आहे की नाही? त्यामुळं आपल्याला जर सिंदखेड राजाचा विकास करायचा असेल, लोणारचा विकास करायचा असेल, संत चोखामेळाचा विकास करायचा असेल, या ज्या पर्यटन स्थळ आहेत याच्यामध्ये इतकी ताकद आहे की बुलढाणा जिल्ह्याला संपूर्ण रोजगार ते देऊ शकतात. आज रोजगारीचा प्रश्न निर्माण शकतो. एक जण काय म्हटलं मला, आपल्या जाहीरनाम्यामध्ये आपण काय टाकलेलं आहे की आम्ही विवाह संस्था मजबूत करणार, समाजाचं प्रबोधन करणार, तरुणांना रोजगार देणार आणि त्या माध्यमातून लग्न लावणार. काय चुकलं का? पण काय काय म्हणतात तुम्ही, हे आश्वासनं देता लोकांना बुलवायसाठी, पुरी का अंड्यातून काढणार आहे का? अरे ह्या पद्धतीनं विकास जर केला, तरुणांना रोजगार जर दिले तर त्यांचे लग्न होतात, होतात की नाही? मग त्यानंतरचं काय तुम्हाला डीपी दळाली की कोण दिसत? बोला बोला, बोलणाऱ्याची माती इकते, बोला डीपी दळाली कोण दिसत? बँकेचं काही प्रकरण असलं कोण दिसत? तहसीलचं असलं कोण दिसत? मग आता मतदान कोणाला करणार? निशाणी काय?
बारा बोकाचा आहे कुठेही लागतो बर का। त्याच्यानंतर एवढं सगळ्या जर तुम्हाला रविभाव देत असतील तर मतदान सुद्धा रविकांत तुपकरांनाच करायचंय। या साखर खेळण्याचा SBIचा बँक मॅनेजर माजला आहे, तो शेतकऱ्यांच्या खात्याचे ओढ काढत नाही। तुपकर साहेबांना तो जिल्हाधिकाऱ्याला पत्र काढायला लावलं की हे ओढ काढत नाहीत, शासकीय मतीला ओढ काढण्यात यावे आणि बँकेत येणाऱ्या ग्राहकास सौदार्यपूर्व आणि चांगली वागणूक द्यावी अशा पद्धतीचं पत्र असताना सुद्धा दरेगावची मंडळी या ठिकाणी आहेत। आता आम्ही एकदा जाणार आहे त्याच्यामध्ये, त्याला एकदा सांगणार आहे काय असतं इसका। तर शिंदकरच्या तहसीलदाराला जसा दाखवला होता तशी अजून एखादी छोटी तीनशे परंतु आता मागार नाही। आणि अनेक लोक धमक्या द्यायचा प्रयत्न करतात, तुम्ही कोण शेंबडे मेंबडे, तुमच्या मागे कोण आहे, परंतु त्या सगळ्या लोकांना मला सांगायचंय शेतकरी चळवळीत आम्ही मोठी झालेले पोर आहोत आणि आमच्या बापावर अन्याय करणाऱ्या या चुलमी व्यवस्थेच्या छाताडावर थय्या थय्या नाचण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे आणि कारण आमचा भाऊ आमच्यासोबत आहे बरोबर आणि भावासोबत तुम्ही आहे। आपला जिल्हा शेतकरी आत्महत्येमध्ये दोन नंबर आहे, दोन नंबर माहिती आहे तुम्हाला, शेतकरी आत्महत्येमध्ये भारतात जिल्हा दोन नंबर। त्याच्यानंतर बुलढाण्यात जर बघितलं आपण कुठलचे बुलढाण्याचे तर मागासलेला म्हणतात, मागासलेला मग 15 वर्ष ज्यांची सत्ता होती त्यांनी स्वतःच घर भरण्यासाठी सत्ता त्या ठिकाणी उपभोगले, आज सत्ता शेतकरी कोणाच्या हातामध्ये यायची आहे, द्यायची की नाही द्यायची। त्यानंतर रविकांत तुपकर खासदार झाल्यानं काय होणार आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। रविकांत तुपकर खासदार झाल्यानं मराठवाडा आणि विदर्भ सोयाबीन कापसासाठी बंद होणार आहे, कारण कुठलंही पद नसताना, कुठलीही पॉवर सोबत नसताना, कुठल्याही नेत्याचा आशीर्वाद नसताना हा माणूस बुलढाण्यात बसून मुंबईचं मंत्रालय खल्या 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 आवतो आलो तो नाही बरोबर आहे का। मग त्या पद्धतीनं आपण जी ओळख 22 वर्षाचा संघर्ष आहे, कोणी मग अमुक केला, कोणी मग डमुक केलं। अरे एक जण मला बोलत होता म्हणे रविकांत तुपकर मुंबईला आंदोलन येतात म्हणे, आमच्या मोदीं 62 भाव केलता आणि तुपकरांनी आंदोलन केलं मग त्या मोदीं भाव कमी केला। नाही तुपकर इतके मोठे की मोदी भाव कमी करतो, मुळामध्ये भाव कमी आणि जास्त करण्याचं हे धोरण असतं। आयात निर्यात धोरणावर वचक ठेवायचं असेल तर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी लोकसभेत गेले पाहिजेत, जेव्हा ते लोकसभेत जातील तेव्हा ते ठणकावून सांगतील की हे समीकरण काय, हे अर्थकारण काय बरोबर। एक पोस्ट फिरतीये तुपकर साहेबांवर बिनबुडाचे आरोप त्या पोस्टच्या माध्यमातून करण्यात येत आहेत। आता ते काय म्हणतात की खासदारांनी रविकांत तुपकरांचं नाव घ्यावं एवढी त्यांची लायकी नाहीये। अरे रविकांत तुपकरांची लायकी बघायची असेल तर एक साखर खेळण्यातली लॅरी बघा आणि हे इथं बसलेली पब्लिक बघा। रवी भाऊ आपण धामणगाव बडेला आम्ही गेलो होतो एल्गार मोर्चाच्या वेळेस, धामणगाव बडेमध्ये सुद्धा अशीच लाट होती, त्या लाटाच्या पेक्षाही मोठ्या प्रमाणात आपण एवढा सज्जन सैला घुसळला होता आणि प्रचंड जोश तुमच्या माझ्यामध्ये होता तो आपल्यावरचा जो अन्याय होतोय अत्याचार होतोय म्हणजे कुठेतरी शेतकऱ्याचा सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आता संसदेमध्ये जाणार आहे की नाही जाणार आहे। पणा घरेघरी पसांगा आपल्या अजूनही काही मायमावले म्हणतात हा रविकांत तुपकरांना मतदान करायचंय परंतु तिला माहित नाही पणा दाबायचा आहे, त्यामुळे ते सांगणं गरजेचं आहे। बूथ मजबूत करा, गावागावामध्ये चर्चा करा, फोन करून सांगा, कारण या व्यासपीठावर मी शब्द देतो रवी बोलणार। सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ आणि साखर खेळण्याचं जिल्हा परिषद सर्कल यातून जिल्ह्यातून सर्वाधिक लीड रविकांत तुपकरांना राहील। जोरदार टाळ्या वाजवून तर सांगा, अरे अशा काय टाळ्या वाजवतोय, जोरदार लीड द्यायचं आपल्याला, जोरदार टाळ्या वाजवा आपल्या आपल्या बापाचा, आपल्या बापाचा रविकांत तुपकर तू मागे पडव। जाताना एवढंच म्हणतो हम किसान देश की शान है, हम किसान देश की शान है जिन्हें से बेदार है और दिल्ली के लाल किले के हम भी हकदार है। हम किसान देश की शान जिन्हें से बेजार है और दिल्ली के लाल किले के हम भी हकदार है। तुर्तास्त हम तो अपनी रह गए तो धन्यवाद।